नमस्कार. आज माघ कृष्ण नवमी शके 1940 दासनवमी सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाच्या चौकांमध्ये मिस्ट स्प्रे ही अत्याधुनिक यंत्रणा. दुबईत रुग्णालय उभारण्यासाठी मदत करण्याच्या अमिषानं एका दाम्पत्याकडून 2 कोटींची फसवणूक. आणि ठाणे महापालिका करणार घनकचऱ्यापासून वीज निर्मिती. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर मग पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. असा बोध देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचं आज दासनवमी निमित्त हे स्मरण. त्रिकालाबाधित सत्य आणि उपदेशामधून मनाच्या श्लोकांद्वारे समर्थ रामदासांनी समाजाला बोध दिला. 350 वर्षानंतर आजही दासबोध किंवा मनाच्या श्लोकांमधून त्यांनी केलेलं चिंतन आणि उपदेश उपयोगी पडत आहे. व्रतवैकल्य करण्यापेक्षा आपल्या मनावर नियंत्रण आणल्यास सर्व सुख आपल्या पायाशी लोळण घेतात हे समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांमधून उत्कृष्टपणे मनावर बिंबवलं आहे. शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र त्वरित द्यावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकास सुसह्य होण्यासाठी जाहीर केलेल्या वाढीव चटई क्षेत्राचं परिपत्रक काढून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी केळकर यांनी सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली. मुख्यमंत्र्यांनी जुन्या ठाणे शहरातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मागील अधिवेशनात जाहीर केला होता आणि इमारतींचा विकास होण्याकरता वाढीव चटई क्षेत्र देण्याचं जाहीर केलं होतं. त्याबाबत नगरविकास खात्यानं परिपत्रक काढून लाखो ठाणेकरांना विकासाचा मार्ग प्रशस्त करावा, तसंच पालिका आयुक्तांनी अचानक विकास कामांवर आणलेली स्थगिती त्वरित उठवावी आणि विकास कामं सुरू करावीत असं त्यांनी सांगितलं. आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी ठाणेकरांसाठी ही कामं सुरू झाली पाहिजेत. 1000 कोटींची ही विकास कामं असून प्रशासनानं आणि आयुक्तांनी जनहिताच्या आड येऊ नये. शासनानं त्वरित हस्तक्षेप करून हा एकतर्फी निर्णय रद्द करून विकास कामं सुरू करण्याबाबत निर्देश द्यावेत अशी मागणीही आमदार संजय केळकर यांनी यावेळी केली. शहरातील हवेच्या गुणवत्तेत विशेषतः रहदारीच्या चौकांमधील प्रदूषण नियंत्रणाकरता ठाणे महापालिका अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रहदारीच्या चौकांमध्ये मिस्ट स्प्रे ही यंत्रणा बसवण्याचं प्रस्तावित केलं आहे आणि यासाठी अर्थसंकल्पात 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा मुख्य घटक म्हणजे धुलीकण असतात. रहदारीच्या चौकांमध्ये निर्माण होणाऱ्या धूळ प्रदूषण नियंत्रणाकरता ही अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून रहदारीच्या चौकांमध्ये अतिसूक्ष्म पाण्याच्या थेंबांची फवारणी करून धुलीकण नियंत्रित केले जातात. ही यंत्रणा रहदारीच्या चौकाच्या ठिकाणी अतिशय कमी जागेत आणि रहदारीला अडथळा न होता उभारता येते. अशी मिस्ट स्प्रे यंत्रणा 3 हातनाका, कॅडबरी जंक्शन, माजीवडा, कापूरबावडी आणि वाघविळ इथल्या चौकांमध्ये बसवली जाणार आहे. यामुळे सिग्नलसाठी थांबलेल्या वाहन चालकांना हवेत काहीसा गारवा आणि प्रदूषणातही फायदा होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा.
डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। एका दाम्पत्यानं ठाण्यातील एका डॉक्टरची दुबईमध्ये रुग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवून 2 कोटींची फसवणूक केली आहे। हे डॉक्टर वंध्यत्वावर उपचार करतात। या उपचारासाठी हे दाम्पत्य 2 वर्षांपूर्वी डॉक्टरांकडे आलं होतं। या उपचारादरम्यान डॉक्टर आणि दाम्पत्यामध्ये झालेल्या संवादातून या दाम्पत्यानं दुबईमध्ये असं रुग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवलं। त्यापोटी डॉक्टरांकडून 2.25 कोटी रुपयेही घेतले। या रुग्णालयासाठी 3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता। या रुग्णालयासाठी संबंधित डॉक्टरांबरोबर या दाम्पत्याच्या अनेक बैठकाही झाल्या। दुबई भेटही घडवण्यात आली। दुबई भेटीदरम्यान या दाम्पत्यानं रुग्णालयाच्या कामासाठी दिलेले पैसे कर्मचाऱ्यांना दिलेच नाहीत। अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या डॉक्टरने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी या दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। ठाणे महापालिका कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आहे। शहरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची यावरून प्रश्न निर्माण होत असतानाच त्यावर उपाय म्हणून महापालिकेनं कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचं ठरवलं आहे। ठाणे महापालिका यासाठी शहरातील कचऱ्याबरोबरच जवळ असलेल्या महापालिकांच्याही कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे। मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिकांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे। डायगर इथे यासाठी प्रकल्प उभारला जात असून या प्रकल्पात ही कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। मात्र आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू राहतो। मराठी भाषा दिन साजरा करण्याबरोबरच प्रत्येक मराठी माणसानं शुद्ध मराठीत बोलण्याचा निग्रह करून तो पाळला तरीसुद्धा मराठी भाषेला भरपूर काही साध्य करता येईल। नुसते दिन साजरे करून उत्सवी होण्यापेक्षा मराठी बोलण्याबरोबरच समोरच्यालाही मराठीतूनच संवाद साधण्याची आवश्यकता भासेल तो मराठी भाषेसाठी सुदिन ठरेल। ठाणे महापालिकेच्या वतीनं मराठी राजभाषा दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाच्या चौकांमध्ये मिस्ट स्प्रे ही अत्याधुनिक यंत्रणा। दुबईत रुग्णालय उभारण्यासाठी मदत करण्याच्या आमिषानं एका दाम्पत्याकडून 2 कोटींची फसवणूक। आणि ठाणे महापालिका करणार घनकचऱ्यापासून वीज निर्मिती। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता। तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।